कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला दिंडोरी येथील मातोश्री शकुंतलाताई कृषी भवन येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं प्रमुख गाव गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मातीपूजन करून संपन्न झाले. यावेळी पद्मश्री कल्पना सरोज, खासदार हेमंत गोडसे, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, विदर्भातील आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलं. गुरुमावली म्हणाले की शेतीतील कृषी तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज एकाच वेळी 1100 ठिकाणी हा उपक्रम सुरू होत आहे. जास्त गर्दी न करता आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारचे नियम पाळून याची सुरुवात करण्यात आली. विवाह मंडळाकडे 40,000 विवाहोत्सुक मुलामुलींची ऑनलाईन नोंद आहे. प्रत्येकाने किमान एक गाय पाळावी. आज एकही शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे नाही, हे मात्र वाईट आहे. जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी आभार पर संवादामध्ये सांगितलं की गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेला हा कृषी महोत्सव जगभरामध्ये पोहोचला. गुरुवारपर्यंत किमान 11 लाख शेतकरी यामध्ये जोडले जाणार आहेत. हा कार्यक्रम जापान, नेपाळ, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, गुडगाव, हरियाणा, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील सर्व तालुका जिल्हानिहाय विविध ठिकाणी गाव पातळीवर कमी अधिक संख्येने सुमारे 900 पेक्षाही अधिक ठिकाणी होणार आहे. यात कृषीविषयक तज्ज्ञांचे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलद्वारे ऑनलाईन चर्चासत्रांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. शेतीच्या कृषी तंत्राविषयी या कार्यातून सातत्यानं आम्ही जरी अध्यात्मात काम करत असलो पण राज्यात, देशात आणि विदेशात कृषी मेळावेच घेतो. अजून कुठलाही सत्संग मेळावा घेतलेला नाही, घेतो तो कृषी मेळावाच घेतो. याचा उलगडा सुद्धा करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपण कृषी तंत्राकडे बोलताना पहिलं माती परीक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अलीकडे शेणखत आणि जनावरं न पाळण्यामुळं रासायनिक खताचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय, आपणाला माहीत आहे. विषारी औषधाची फवारणी वारेमाप होते हे आपणाला माहीत आहे. म्हणून कृषीचं तंत्र जाणून घेताना पुन्हा आपणाला गाई पाळावं लागतील, जनावरं पाळावं लागतील, बैल पाळावं लागतील. शेणखताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी आपणाला करावा लागेल. इथे विदर्भातून आज बरेच काही सेवेकरी आलेले आहेत. रोज आत्महत्या विदर्भाचा पहिला नंबर, नंतर मराठवाड्यात आहे. आम्ही परवा गाईवर, देशी गाईवर काही उपाययोजना अंमलात आणल्या की देशी गाईचं शेण, गोमूत्र, दूध, तूप, दही एक एक चमचा एका वाटीत एकत्र करून सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही याचं स्नान करून बघा. ज्या घरात आत्महत्या होतात ते अक्षरशः त्यावर आम्ही संशोधन करून एक कोरडं पंचगव्य तयार केलं आणि ते वाटीत घालून अंगाला लावून स्नान करायला सांगितलं. 8 दिवसात त्यांचे विचार बदलले. जे नकारार्थी विचार होते ते सकारात्मक विचार सुरू झाले आणि जे जे लोक गाईचं पंचगव्य वापरतात ते आत्महत्येपासून थांबले. शासन विविध यंत्रणा आणि कोणत्याही व्यवस्थावर अवलंबून न राहता स्वावलंबी शेती पुढे आणणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिंडोरी प्रणित फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारा सात्विक कृषीधन या ब्रँड अंतर्गत काम सुरू आहे. स्वावलंबी आणि शाश्वत शेती, जैवविविधता तयार झाल्याशिवाय पर्याय नाही, यासाठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून विनामूल्य जागतिक कृषी महोत्सव सुरू आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी योग या सेंद्रिय खते औषधाच्या ब्रँडचे लोकार्पण गुरुमावली यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडोरी येथील शेताच्या बांधावर विविध कृषी विषयक कंपन्यांचे स्टॉल्स देखील उपलब्ध करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून हा महोत्सव गुरुमावलींच्या कृपा आशीर्वादानं डोंगरे वसतीगृहावरती गेल्या अनेक वर्षापासून होतो. लाखो शेतकरी त्यामध्ये सहभागी होत असतात आणि आजच्या काळामध्ये शेतकरी म्हटलं का अनेक आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतं, म्हणजे ते नैसर्गिक असो किंवा इतर विषयांचं असो. परंतु या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं करता येईल, आधुनिक अवजारांचा वापर
करून मजूर असं आपल्याला कसे कमी करता येतील, असे अनेक तंत्रज्ञ दरवर्षी नवीन नवीन तंत्रज्ञ येऊन त्याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाते आणि निश्चितच अनेक हजारो लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.